चिंचवड पोटनिवडणुकीची प्रचार तयारी जोरदार सुरू आहे आणि राहुल गलाटे हे मैदानात उतरल्याने तिरंगी लढत होत आहे, त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारापुढे तगडं आव्हान उभं जरी केलं असलं मात्र मावळमध्ये सुनील अण्णा शेळके यांनी भाजप विरोधात भाजपच्या उमेदवाराला चितपट करत रेकॉर्ड ब्रेक विजय मिळवला होता, तेच अण्णा चिंचवडच्या मैदानात उभे आहेत, मैदान गाजवणार का चिंचवडचं? नक्कीच, ही चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक होत असताना महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी दुरंगी लढत आहे, बाकी बंडखोर किंवा अपक्ष उमेदवार अनेक आहेत. चिंचवड विधानसभेच्या विकासाच्या जोरावरती आम्ही जनतेकडे मतदान रूपी आमच्या उमेदवाराला आशीर्वाद द्या अशा पद्धती देखील आम्ही आवाहन केलेले आहे. शेवटी पिंपरी चिंचवड शहराच्या विकासामध्ये आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय दादा असतील, यांनी मोलाचं योगदान देऊन या शहराला एका वेगळ्या उंचीवरती नेण्याचं काम केलं आणि तोच विचार करून चिंचवड विधानसभेतील जनता विकास कामांना प्राधान्य देईल हा आम्हाला विश्वास आहे. राहुल गलाटे यांनी गेल्या वेळेस इथूनच निवडणूक लढत असताना 1,13,000 सुमारे असे मत मिळवले होते, त्यांच्या आव्हानाकडे तुम्ही कसं बघता, ते आव्हान मानता की नाही? हे बघा, मला एक सांगायचंय की आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करत असताना किंवा आपल्याकडे पाहत असताना जनतेचा कौल काय आहे हा देखील समाजापर्यंत आपण प्रामाणिकपणे पोहोचवला पाहिजे. बंडखोर व्यक्तीला कारण नसताना अतिमत्व देऊन जी काही मतं मिळणार आहेत ती सुद्धा मला वाटतं की आता कमी होत चाललेली आहेत. आता प्रत्येक जनतेच्या लक्षात यायला लागलेली आहे की ही बंडखोर व्यक्ती कशासाठी उभी राहिली आहे आणि याच्या मागची अदृश्य शक्ती कोण आहे. त्यामुळे आता जे कोणी बंडखोरी करतायत त्या बंडखोरांना चिंचवडची जनता थारा देणार नाही हा आम्हाला विश्वास आहे. ते असं म्हणतात की माझ्यावर अन्याय झालाय, शेवटच्या क्षणापर्यंत माझं नाव होतं, तुमच्यावरही टीका केली त्यांनी की ते लोकनायक म्हणतात स्वतःला, मात्र त्यांना जनतेची भावना कळाली का अशी त्यांनी टीका केलेली आहे तुमच्यावर? शेवटी आता शेवटी बघा, बाजू मांडणं म्हणून त्यांनी त्यांची बाजू वरिष्ठांकडे त्यांच्या पक्षातल्या नेत्यांकडे मांडली आणि माझ्या नेत्याकडे राहुल गलाटेंची बाजू मांडणारा मीच होतो. त्यांची बाजू मांडून त्यांच्या ज्या काही भावना आहेत ते सांगणं हे माझं काम होतं, तिथपर्यंत मी केलं. परंतु पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतला होता की चिंचवड विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे प्रामाणिकपणे काम करतायत गेल्या अनेक वर्षापासून, पक्ष अडचणीत असताना देखील पक्षाला साथ देणाऱ्याच कार्यकर्त्याला आपण संधी दिली पाहिजे आणि त्या पद्धतीनं वरिष्ठांनी ती भूमिका घेतलेली आहे. राहुल गलाटे हे राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, शिंदेगट, परत राष्ट्रवादी, नाही तर मग आम आदमी पार्टी असं जे काय सगळं सुरू होतं त्यामुळं कुणाचाच विश्वास या व्यक्तीवरती दिसत नव्हता आणि ती भूमिका ज्यावेळेला घेत होते त्यावेळेला आम्ही देखील सांगत होतो की आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये समोरासमोर म्हणजे भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत व्हायला पाहिजे, त्याकरता आम्ही समजून सांगण्याचं काम केलं, त्यांना देखील सन्मान मिळेल अशा पद्धतीनं देखील काही वरिष्ठांनी त्यांना आश्वासनं दिली होती. परंतु त्यांच्या मागची अदृश्य शक्ती त्यांना उभं करणार होती ते उभे राहिले. अण्णा, कमालीचा उशीर झाला होता महाविकास आघाडीचा उमेदवार उभा करत असताना, त्यातले तुम्ही प्रमुख होतात, नेमकं काय घडलं होतं त्यावेळेस लोकांना कळू द्या. आमच्याकडं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेच मुळात 10 जण इच्छुक होते आणि 10 पैकी 1 उमेदवारी द्या अशी सर्वांची भावना होती आणि इथल्या जनतेची देखील तीच भावना होती की शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पिंपरी चिंचवड म्हणजे बाली किल्ला असलेला आहे आणि या भागातील नागरिकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार हा पक्षाच्या चिन्हावरती उभा करावा ही भावना ज्यावेळेला जनतेत येत होती, कार्यकर्त्यांमधून होती, त्यावेळेला आम्ही पक्षाचाच उमेदवार देणं हे स्वाभाविकपणे या ठिकाणी निश्चित केलं. मागच्या काळामध्ये सर्व पक्षातल्या वरिष्ठांनी किंवा सर्व पक्षांनी पुरस्कृत केल्यामुळं 1,12,000 मतदान हे राहुल गलाटे यांना पडलं होतं, त्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील झोकून काम केलं. इथल्या मानणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, इथल्या वर्गांनी, इथल्या नागरिकांनी देखील मतदान केलं होतं. शिवसेनेच्या पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांनी, शिवसैनिकांनी पुरस्कृत असलेल्या राहुल गलाटेंना मतदान केलं होतं. असे इतर देखील काँग्रेस आहे देखील त्यामध्ये होती. महाविकास आघाडीतले सर्व घटक पक्ष जे आहेत त्यांनी पुरस्कृत उमेदवार म्हणून राहुल गलाटेंना मतदान केलं, हे काही व्यक्तिगत मतदान नव्हतं.
तुम्ही भाजपच्या बालेकिल्ल्यात भूकंप घडवला, भाजपच्या तगड्या उमेदवाराला तुम्ही चितपट केलं होतं, तो करिश्मा ती जादू चिंचोडमध्ये होणार का? नाही बघा, चिंचोडच्या मायबाप जनतेला आम्ही आव्हान करतोय की गेले 25-30 वर्षामध्ये या शहराला खऱ्या अर्थानं एका वेगळ्या उंचीवरती नेणं, इथल्या मूलभूत सुविधा घरापर्यंत पोहोचवण्याचं काम महापालिका किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून आदरणीय पवारसाहेब दादांनी केलेलं आहे. स्वर्गीय रामकृष्ण मोरे साहेब असतील, या सर्वांचंच यामध्ये मोलाचं योगदान आहे आणि त्या विचाराला खऱ्या अर्थाने इथल्या जनतेनं साथ द्यायला पाहिजे. माझ्यासारखा कार्यकर्ता ज्या वेळेला विधानसभेमध्ये उमेदवारी मागतो आणि दादांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला बळ देऊन आजही पिंपरी चिंचवडमध्ये एका जबाबदारीनं विश्वासानं पाठवतात, याचा अर्थ आम्हाला स्पष्टपणे दिसतो की मावळची जनता आमच्यासारख्या कार्यकर्त्याला स्वीकारून या संपूर्ण प्रक्रियेमध्ये महत्त्वाच्या जबाबदारीवरती पाठवतीये. एक म्हणजे कायम एक खंत वाटती की एवढं काम करून सुद्धा चिंचवड विधानसभेमध्ये किंवा पिंपरी चिंचवडच्या विकासामध्ये दादा कुठं कमी पडले, दादांचं काय चुकलं की आज महापालिका दादांची किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला असलेली ती देखील काढून घेण्यात आली. दोन आमदार जे भाजपमध्ये जाऊन भाजपचे झाले आणि आज चिंचवड विधानसभेमध्ये देखील आम्हाला स्पर्धा करावी लागते. शेवटी जनतेनं विकास कामांना साथ द्यावी असं आमचं आव्हान आहे. अण्णा, निवडणूक ही बिनविरोध व्हावी का निवडणूक व्हावी अशा अनेक चर्चा झाल्या, आता लढाई सुरू झालेली आहे लोकशाहीच्या रूपाने. कुठेतरी अश्विनीताईंना सहानुभूती आहे असं बोललं जातं, त्याचा फटका बसेल? ही निवडणूक विकास कामांच्या जोरावरती आम्ही सामोरे जातोय. जनतेला आव्हान केलंय की आपण विकास कामांना प्राधान्य द्या, धनशक्तीला प्राधान्य देऊ नका. आपण लीड कितीचं सांगाल काके साहेबांना? नक्कीच 25-30 हजार मतांनी निवडून येतील. धन्यवाद. हे होते अण्णा शेळके, जे की ज्यांनी चिंचवड पोटनिवडणुकीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे आणि अपक्ष उमेदवार जे काही कलाटे आहेत त्यांना काही फारसं महत्व देऊ नका, आमचाच उमेदवार हा 30-40 हजाराच्या मतांनी निवडून येईल असा विश्वास आपल्याशी बोलताना व्यक्त केलेला आहे. विष्णू सानप, प्लेट्स अप मराठी, पुणे.